शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानशी संबंध जोडण्याच्या वक्तव्यासारखा दुसरा नालायकपणा असूच शकत नाही, असं खडतर वक्तव्य शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा चीन आणि पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या रावसाहेब दानवे यांची वैद्यकीय तपासणी करण्याची गरज असून असं वक्तव्य करण्याचा नालायकपणा करणाऱ्या या रावसाहेब दानवे यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी दिला आहे. शेतकरी कुटुंबा जन्मलेले दानवे या वक्तव्यांना अन्नदात्यांची त्यांनी अवहेलना केली आहे. त्यांची मेडिकल तपासणी करणं अत्यंत गरजेचे असल्याची प्रतिक्रिया खोतकर यांनी SBN मराठीशी बोलताना दिली आहे. आता हात झाले बाबा या दानवेची. शेतकऱ्याच्या आंदोलनाला जर चीन आणि पाकिस्तानचं आंदोलन जर बोलल्या जात असेल तर यापेक्षा दुसरा नालायकपणा असू शकणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्म घेतला त्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर अशा पद्धतीनं बेजबाबदार विधान आमचा मित्र या ठिकाणी करत असेल तर मला असं वाटतं की आता त्यांची मेडिकल वैद्यकीय तपासणी करणं गरजेची आहे. लोक शेतकऱ्यासाठी जीव टाकतात. जो शेतकरी अन्नदाता आहे आणि त्या शेतकऱ्याची एकदा नाही आणि तुम्ही अनेकदा अवहेलना करायची. हे चीनचं आणि पाकिस्तानचं आंदोलन आहे, या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना झालं तरी काय? हे कायम लोकांची सहानुभूती मिळवून घेण्याचा प्रयत्न करतात की चीनचं आणि पाकिस्तानचं नाव घेतलं की आपल्याला सहानुभूती मिळेल. पण आपण कोणाच्याविषयी बोलतो याचं भान तर या लोकांनी ठेवलं पाहिजे. ज्या कुटुंबात शेतकरी कुटुंबात जन्म घेतला, आईवडिलांनी शेती केली, तुम्ही शेती करता आणि त्या शेतकऱ्याबद्दल असं जर बोलत असाल तर निश्चितपणे यांची आता वैद्यकीय तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ABP माझाने जे फेसबुकला टाकलं त्याच्या खाली जाऊन बघा काय घाण घाण कमेंट्स आल्यात. जगातल्या कोणत्या माणसाबद्दल इतकं वाईट बोललं गेलं नाही, इतकं वाईट आणि एवढं पाहून ऐकून जरी डोकं ठिकाणावर येत नसेल तर मग काय बनावं अशा माणसाला. मला असं वाटतं की खरं तर फार वाईट त्यांनी वाईट भाषेमध्ये या ठिकाणी शेतकरी आंदोलनाची अवहेलना केलेली, याचे परिणाम त्यांना भोगावंच लागणार.